नागपूर लोकसभा मतदारसंघाकरता आज महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. त्यापूर्वी संविधान चौक ते कलेक्टर ऑफिसपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे समर्थक उपस्थित होते. सोबतच काँग्रेसचे नेते कार्यकर्ते देखील उपस्थित होते. मला वाटतं हे सर्व कार्यकर्ते स्वेच्छेने आलेले आहे. कुठलंही सक्षी प्रदर्शन नाही. ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि ही लढाई एका विचारधारेची लढाई आहे. ज्या विचारधारेनं या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आणण्याचा विचार मनात ठेवला आहे त्यांच्या विरुद्धची लढाई आहे. आणि या नागपुरातली जनता प्रत्येक पार्टीचा माणूस आणि सामान्य माणूस ही लढाई लढणार आहे. निवडणूक ही इंडिया आघाडी जिंकणार. या देशा या देशाचा संविधान जिंकणार, लोकशाही जिंकेल आणि या देशातील हुकूमशाहीचा अंत होईल. आणि म्हणूनच नागपूरची जागासुद्धा काँग्रेस प्रचंड बहुमताने जिंकेल. आणि काँग्रेसचा गड काही वेळेसाठी थोडासा ढासळला म्हणून म्हणण्यापेक्षा थोडासा लोकांनी बदल परिवर्तन केला होता, पण लोकांना अजूनही